नमस्कार, मी दिनेश कुलकर्णी, युवा राज्य न्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। सध्या संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट आहे आणि या कोरोनाच्या संकटामुळे संपूर्ण जगाला जगाचं पोट भरणारा जगाचा पोशिंदा शेतकऱ्यांचे मात्र हाल होताना दिसत आहेत। कारण शेतामध्ये पिकलेला ताजा भाजीपाला असेल, वेगळं धान्य असेल, जो शेतकरी पिकवतो तो पिकून बाजारामध्ये त्याचं त्या शेतकऱ्याला मोल मिळतं। मात्र या कोरोनामुळे महाराष्ट्रावर आणि निश्चितच हिंगोली जिल्ह्यावर सुद्धा काळाने घाला घातलेला आहे। शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत। मग या अशा पद्धतीने शेतकरी आता पोटाची खळगी भरण्यासाठी वेगवेगळे मार्ग निवडताना दिसत आहेत। आणि निश्चितच कोरोनाचं संकट जिल्हाभरात असल्यामुळे जिल्ह्यातील जे बाजार असतात, बाजारपेठा त्या सध्या भरताना आपल्याला पाहायला मिळत नाही आहेत आणि भरत नाही आहेत। आणि याच परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना स्वतःचं पोट कसं भरायचं हा महत्त्वाचा विषय आहे। शेतकरी सगळ्या जगाचा पोशिंदा मानला जाणारा शेतकरी हा आता स्वतःचं पोट कसं भरणार आहे। सध्या मी उभा आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील बाबुळगाव येथे आणि पाहू शकता की हा एक वाखारी ते वसमत रोड आहे। निश्चितच चुडावा ते वसमत, वाखारी ते वसमत रोड आहे। आणि मी सध्या उभा आहे बाबुळगाव येथे आणि आपण पाहू शकता की आपल्याला इथे एक छोटंसं हॉटेल दिसेल। हा एक शेतकरी व्यक्ती आहे, शेतकरी जो आहे तो लोकांची सेवा करताना दिसत आहे। आपण बघू शकता की कशा प्रकारे इथे हॉटेल टाकण्याचं काम शेतकऱ्याने एका केलेलं आहे। शेतकरी जे आहेत ते जिलबी तळण्याचं काम करत आहेत। वेगवेगळे पदार्थ आपल्याला इथे दिसतील, बेसनाची पापडी असेल, चिवडा असेल, पापड असेल, भजे असतात। इथे एक छोटासा व्यवसाय टाकण्याचं काम एका शेतकऱ्याने केलेलं आहे। निश्चितच मी तुम्हाला त्या शेतकऱ्यांशी आपण भेट तर घालून देणारच आहे आणि आपण त्यांच्यासोबत एक बातचीत पण करणार आहोत। आपण बघू शकता की सध्या महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट आहे, संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आहे। आणि या संकटातून सावरत असताना एका शेतकऱ्यानं जो शेतकरी वर्ग असतो त्यांनी स्वतःची पोटाची खळगी भरण्यासाठी एक हॉटेलचं एक छोटंसं उपहारगृह तयार केलेलं आहे। नमस्कार काका, काय नाव आपलं? हरिजी कामाजी लिंगायत। बरं, हरिजी कामाजी लिंगायत सर, आता निश्चितच महाराष्ट्रावर कोरोनाचं संकट आहे आणि शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत। आपल्याला महाराष्ट्रात असतील किंवा हिंगोली जिल्ह्यात सुद्धा आता बाजार भरत नाही आहेत। आधी तुम्ही कुठं हा व्यवसाय कुठं म्हणजे दुकान टाकत होतात आधी? आपण बाजारामध्ये। बाजारामध्ये? कुठल्या बाजारामध्ये? वसमत, कवलगाव आणि मालेगाव। म्हणजे आठवडी बाजार भरतात तुमच्या? आठवडी बाजारामध्ये तुम्ही तुमचा व्यवसाय तिथं जाऊन करता? करत होतो। बरं, तिथं प्रतिसाद कसा मिळत होता तुम्हाला? तिथं तुमचा धंदा होत होता ना? अर्ध्यावर 25% आलेला होता। बरं, 25% तिथं सुद्धा या कोरोना पिरियडमध्ये। आणि आता जे तुम्ही आता या वसमत ते वाखारी रोड आहे, किमान वसमत ते बाबुळगाव रोड असेल, निश्चितच आमदार साहेबांचं गाव आहे बाबुळगाव। राजू नवघरे आमदार जे आहेत वसमत विधानसभेचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू नवघरे यांचं बाबुळगाव हे गाव आहे। आणि इथल्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या पोटाची खळगी भरण्यासाठी एक छोटासा एक उपहारगृह टाकून एक व्यवसाय तयार केलेला आहे। आता तुम्हाला इथं प्रतिसाद कसा मिळतोय या व्यवसायाचा? हाय, थोडाफार मिळते थोडाफार। बरं, आता तुमचं नियोजन काय असते सकाळपासून, म्हणजे नेहमीच कसं होतं आणि आता तुम्ही इथं व्यवसाय टाकलेला आहे त्याबद्दल कसं आहे? सकाळीपासून 6 वाजल्यापासून यायचं ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत थांबायचं। बरं, लोक प्रवासी आता जे जात असतात, नोकरदार वर्ग असेल किंवा शेतकरी वर्ग असेल, कारण हा गावखेड्यातील रस्ता आहे, शेतकरी वर्ग आहे असेल, आता जे तुमचे ग्राहक असतात ते इथून तुमचं जे काय फरसाण असेल किंवा जी मेजवानी तुम्ही तयार करता, वेगवेगळे पदार्थ तयार करता, ते घेऊन जातात का? घेऊन जातात ना, थोडंफार लेकऱ्यासाठी घेऊन जातात। बरं, एकंदरीत शेतकरी जे आहेत त्यांनी एक छोटासा व्यवसाय तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आणि निश्चितच महाराष्ट्रावर आणि देशावर कोरोनाचं संकट आहे। या कोरोनाच्या संकटामधून सावरत असताना शेतकरी एक छोटंसं हॉटेल किंवा उपहारगृह टाकण्याचा प्रयत्न करत आहेत। वेगवेगळ्या माध्यमातून शेतकरी पोटाची खळगी भरण्यासाठी एक व्यवसाय करताना आपल्याला इथे दिसत आहेत। मी सध्या वसमत येथील बाबुळगाव येथे उभा आहे। आता तुमचा व्यवसाय एकंदरीत चांगला चालतो आहे समजा? इथं शकून थोडाफार चलते, थोडा जास्त काय नाही, म्हणजे होईल तसं तेवढा चालत। म्हणजे एकंदरीत कोरोना नसताना तुमचा व्यवसाय जेवढा चालत होता आणि तेवढा आता चालतोय का? नाही चालत। बरं, नाही ना, तर कुठून? म्हणजे लोक एकंदरीत पदार्थ बाहेर घरी घेऊन जाताना नाही जात नाही फार तेवढं कारण नाही, थोडंफार गरम थोडं नाही येतात। बरं, थोडं का होईना, लोक जे असतात, ग्राहक जे असतात, त्यांचे पदार्थ केलेले, मेजवानी केलेली असतात, ते थोडं का होईना
घरी घेऊन जातात आणि एकंदरीत शेतकरी वर्ग आहेत, शेतकरी काका आहेत ज्यांनी हा नवीन व्यवसाय सुरू केलेला आहे. आपण एकंदरीत बघतो की शेतकरी वर्ग हा जोडधंद्याकडे वळतो. कुक्कुटपालन असेल, शेळीपालन असेल किंवा वेगवेगळे जे धंदे असतात त्या जोडधंद्याकडे वळतो. पण हा शेतकरी आहे तो आता एका उपहारगृहाच्या कडे वळलेला आहे, कारण शेतकऱ्याचा जोडधंदा हा नवीन तयार झालेला आपल्याला दिसत आहे की शेतकरी हा उपहारगृहाकडे वळलेला आहे. आपण पाहू शकता की इथे वेगवेगळे पदार्थ आहेत, चिवडा असेल, बेसन पापडी असेल, असे विविध पदार्थ शेतकऱ्यांनी या तयार केलेले आहेत. निश्चित आनंदाची बाब आहे की शेतकरी सुद्धा आता हॉटेल वर्गाकडे वळत आहे, उपहारगृहाकडे वळताना आपल्याला दिसत आहे. ही एक महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी आहे आणि शेतकरी विशेषतः शेतकऱ्यांनी असे व्यवसाय करण्यासाठी जे लिंगायत काका आहेत त्यांनी जे हा जे नवीन आदर्श निर्माण केलेला आहे ते बाकी शेतकऱ्यांनी सुद्धा घेण्यासारखं आहे असे इथे दिसून येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर खराटेसह मी दिनेश कुलकर्णी, युवा राज्य न्यूज लाईव्ह, वसमत.